वसई विरार मध्ये बुधवारी 5 दिवसांचे गणपती विसर्जन नियोजनबद्ध आणि शांततेत सुरू असून गणेश भक्त गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांना पसंती देत आहेत. बुधवारी संध्याकाळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी विविध विसर्जन स्थळी भेट देऊन पालिकेने केलेल्या नियोजनाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी गणेश भक्तांशी संवाद साधला, तसेच कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या. महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या पुढाकाराने वसई विरार मध्ये जनसहभागाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्यात येत आहे. त्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने 58 ठिकाणी 105 कृत्रिम तलाव उभारले असून गणेश भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे. विसर्जन स्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी कलशाची सोय केली आहे. या निर्माल्यातून बचत गटाच्या महिला सेंद्रिय खताची निर्मिती करत आहेत. विसर्जन स्थळी भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने चोख व्यवस्था केल्याचं दिसून आलं आहे.